नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेटरी ब्रिज कोर्स प्री टेस्ट ही आपण समजून घेणार आहोत. सब्जेक्ट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू. ही टेस्ट क्लास टेन्थसाठी आहे आणि ही नाइन्थ सिलेबसवर आधारित आहे. या टेस्टसाठी जे मार्क्स आहे ते आहे 13 आणि टाईम आहे 30 मिनिट्स. ही टेस्ट सोडवण्याच्या आधी सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत, काही नोट्स आहे, या नोट्सचं आपण वाचन करून घ्यायचं आहे. जसं ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, द नंबर टू द राईट ऑफ द क्वेश्चन्स इंडिकेट मार्क्स. त्यानंतर आहे ड्रॉ द एक्झॅक्ट वेल लेबल डायग्राम व्हेर एवर नेसेसरी. त्यानंतर आहे फॉर ईच मल्टिपल चॉईस क्वेश्चन ओनली द करेक्ट ऑप्शन नंबर शुड बी रिटन. मित्रांनो, आता यानंतर आपण क्वेश्चन बघूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. 3 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. यामध्ये सब क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. पहिला आहे क्रोमोझोम्स आर मेनली मेड अप ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड ब्लँक. आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघा, प्रोटीन हे योग्य ॲन्सर आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा, पीक ऑड मॅन आउट. यामध्ये 4 वर्ड दिलेले आहे, फ्रॉग, ओल, फॉक्स आणि ह्युमन्स. यामधला जो ऑड वर्ड आहे तो आहे ह्युमन्स, कारण ह्युमन्स हे ऑमनिवर्स आहे आणि बाकी कार्निवोर्स आहे. या अर्थानं ह्युमन्स हा वेगळा शब्द आहे. यानंतर मॅच द फॉलोइंग. बघा, एका बाजूला ए कॉलम आणि दुसऱ्या बाजूला बी कॉलम आहे. ए कॉलममध्ये एक आहे सिंपल टिश्यूज आणि दुसरं आहे कॉम्प्लेक्स टिश्यू. दुसऱ्या बाजूला बी कॉलममध्ये झायलम, अमीबा आणि मेरिस्टिमॅटिक. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मॅच करायचं आहे. बघा, याचं योग्य जे आन्सर आहे ते याप्रमाणे आहे. सिंपल टिश्यू ही मेरिस्टिमॅटिक टिश्यूला मॅच होईल. त्यानंतर कॉम्प्लेक्स टिश्यू ही झायलमला मॅच होणारी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2A, राईट द शॉर्ट ॲन्सर. यामध्ये आपल्याला एनी वन फक्त एक प्रश्न सोडवायचा आहे. पहिला सब क्वेश्चन आहे व्हाय आर नॅप्थेलिन बॉल्स केप्ट विथ क्लॉथ टू बी पुट अवे. डांबराच्या गोळ्या ह्या कपड्यामध्ये का ठेवल्या जातात, असा हा प्रश्न आहे. दुसरा आहे राईट डिफरन्स बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. त्यानंतर आहे स्टडी द फिगर अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. इथे एक फिगर दिलेली आहे आणि त्या आधारे आपल्याला 2 क्वेश्चन विचारलेले आहे. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टीम. आणि सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द डायरेक्शन ऑफ एनर्जी फ्लो इन द पिरॅमिड. बघूया प्रत्येक सब क्वेश्चनचं ॲन्सर. तर पहिल्या सब क्वेश्चनचं जे ॲन्सर आहे ते आपण बघणार आहोत. क्वेश्चन आहे व्हाय आर नॅप्थेलिन बॉल्स केप्ट विथ क्लॉथ्स टू बी पुट अवे. याचं ॲन्सर आहे नॅप्थेलिन बॉल्स सबलाइम स्लोली व्हेन दे आर प्लेस्ड इन क्लॉथ. दे सबलाइम विदाउट लिविंग एनी रेसिड्यू अँड देअर रोल इज टू वॉर्ड ऑफ एनी काइंड ऑफ इन्सेक्ट्स विच कुड डॅमेज द क्लॉथ्स. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे राईट डिफरन्स बिटवीन हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे इथे आपल्याला 4 पॉईंट्स दिलेले आहेत. जसं हार्डवेअरमध्ये पहिले दिलेलं आहे इट इज डेव्हलप्ड विथ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स अँड मटेरियल. सॉफ्टवेअरच्या बाबतीमध्ये इट इज डेव्हलप्ड विथ कम्प्युटर प्रोग्रॅमिंग लँग्वेज. त्याच्यानंतर आहे सेकंड पॉईंट इट कॅन बी टच अँड सीन. आणि इकडे सॉफ्टवेअरमध्ये इट कॅन नॉट बी टच अँड सीन.
त्यानंतर व्हायरस कॅन नॉट इन्फेक्ट हार्डवेअर, हार्डवेअरला व्हायरस इन्फेक्ट करत नाही आणि इकडे सॉफ्टवेअरला मात्र व्हायरस इन्फेक्ट करतो. त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मॉनिटर, कीबोर्ड, माउस एक्सेट्रा. आणि सॉफ्टवेअरमध्ये आहे गुगल क्रोम, मोझिला, फायरफॉक्स, MS ऑफिस एक्सेट्रा. अशा प्रकारे आपण हे पॉइंट्स कव्हर करू शकता. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे स्टडी द फिगर अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा इथे एक आपल्याला फिगर दिलेली आहे, या फिगरच्या आधारे आपल्याला खालील क्वेश्चन कम्प्लीट करायचे आहे. फिगर आहे पिरॅमिड ऑफ एनर्जी इन एन इकोसिस्टीम. तर या फिगरमध्ये जे दाखवलेलं आहे फायटोप्लांक्टॉन्स 10,000 किलो कॅलरी एनर्जी तयार करतो, जसं झू प्लँक्टॉन आहे 1,000 किलो कॅलरी, फिशेश 100 किलो कॅलरी आणि ह्युमन्स 10 किलो कॅलरी. म्हणजे अशा प्रकारे सगळ्यात जास्त किलो कॅलरी एनर्जी ही फायटोप्लँक्टॉनमध्ये आहे आणि इथून हळूहळू ती एनर्जी कमी कमी होताना आपल्याला दिसते. तर यावरून आधारित एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टीम. म्हणजे इकोसिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जा स्रोत कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सन. सूर्य हा सगळ्यात महत्त्वाचा असा स्रोत आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट द डायरेक्शन ऑफ एनर्जी फ्लो इन द पिरॅमिड. ॲन्सर आहे द एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम इज इन वन वे. म्हणजे हेच परिसंस्थेमधील एनर्जी फ्लो जो आहे, ऊर्जेचा प्रवाह हा फक्त एकेरी असतो किंवा एकाच मार्गाने असतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर थर्ड, एक्सप्लेन द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल. यामध्ये सुद्धा आपल्याला कुठलाही एक क्वेश्चन सोडवायचा आहे. बघा पहिला क्वेश्चन, स्केच अँड लेबल द फिगर ऑफ स्पायरोगायरा अँड राईट इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड आहे राईट द नेम अँड फंक्शन ऑफ ग्रोथ हार्मोन्स इन प्लांट. त्यानंतर आहे व्हॉट इज क्रोमोझोम. आणि नेक्स्ट आहे राईट द नेम ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स. बघूया पहिल्या क्वेश्चनचं जे ॲन्सर आहे ते काय आहे. स्केच अँड लेबल द फिगर ऑफ स्पायरोगायरा अँड राईट इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. बघा ही फिगर आहे स्पायरोगायराची. यामध्ये आपल्याला लेबलिंग करायची आहे, जसं की या ठिकाणी सेल वॉल आहे, त्यानंतर न्यूक्लियस आहे, पायरेनॉइड्स आहे, स्पायरल क्लोरोप्लास्ट आहे. अशा प्रकारे आपल्याला लेबलिंग करायची आहे आणि त्यानंतर याची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच वैशिष्ट्ये आपल्याला याप्रमाणे कम्प्लीट करायची आहे. स्पायरोगायरा ऑकर्स इन फ्रेश वॉटर बॉडीज सच एज पॉन्ड्स, लेक्स. त्यानंतर सेकंड आहे इट इज मल्टीसेल्युलर फिलामेंटस ग्रीन अल्गा कवर्ड बाय म्युसिलेजिनस शीत. त्यानंतर थर्ड आहे ईच फिलामेंट इज अनब्रांच अँड कॉन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल सेल प्लेस एंड टू एंड. नेक्स्ट द सेल वॉल इज टू लेअर्ड अँड इज मेडअप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. फिफ्थ आहे सायटोप्लाझम इज प्लेस्ड पेरिफेरी ऑफ सेल एनक्लोजिंग ए व्हॅक्युअल इन द सेंटर. अशा प्रकारचे आपल्याला इथे पॉइंट कव्हर करायचे आहे. त्यानंतर राईट द नेम अँड फंक्शन ऑफ ग्रोथ हार्मोन्स इन प्लांट्स. प्लांटमधले जे ग्रोथ हार्मोन्स आहे त्याची नावं आणि त्याची कार्य हे आपल्याला कम्प्लीट करायची आहे. बघा ग्रोथ हार्मोन्स आहे चार प्रकारचे, ऑक्झिन्स, गिब्रेलिन्स, सायटोकायनिन्स आणि ॲबेसिसिक ॲसिड. फंक्शन्स जे आहे यामध्ये दिलेले प्रत्येकाचे ते याप्रमाणे, जसं ऑक्झिन्स जे आहे ऑक्झिन्सचं फंक्शन आहे इट हेल्प्स इन एनलॉर्जमेंट ऑफ सेल्स. त्याच्यानंतर आहे सेकंड गिब्रेलिन्स, गिब्रेलिन्स फंक्शन आहे इट हेल्प्स इन स्टेम इलॉन्गेशन. त्यानंतर आहे सायटोकायनिन्स इट हेल्प्स इन सेल डिव्हिजन. त्याच्यानंतर आहे ॲबेसिसिक ॲसिड इट इज इफेक्टिव्ह इन प्रिव्हेन्शन ऑफ ग्रोथ लीफ विल्टिंग एक्सेट्रा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे नेम अँड फंक्शन ऑफ ग्रोथ हार्मोन्स या टेबलमध्ये दिल्याप्रमाणे आपण समजून घेतलेले आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूया, व्हॉट इज क्रोमोझोम. क्रोमोझोम्सची डेफिनेशन याप्रमाणे आहे, द स्ट्रक्चर इन द न्यूक्लियस ऑफ सेल दॅट कॅरीज द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स इज कॉल्ड द क्रोमोझोम्स. त्यानंतर आहे राईट द नेम्स ऑफ व्हेरियस टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स. हे टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स आहे, पहिला टाईप्स आहे मेटासेंट्रिक,
दुसरा आहे सबमेटासेंट्रिक, तिसरा आहे एक्रोसेंट्रिक आणि चौथा आहे टिलोसेंट्रिक. अशा प्रकारचे हे वेगवेगळे टाईप्स आहे. त्यानंतर याचे काही डायग्राम्स याप्रमाणे बाजूला दाखवले आहे. जसं मेटासेंट्रिक जो क्रोमोझोम्सचा हा व्ही शेप असतो, त्यानंतर आहे सबमेटासेंट्रिक हा एल शेप असतो, त्याच्यानंतर हा एक्रोसेंट्रिक हा जी शेप असतो आणि टिलोसेंट्रिक हा आय शेप असतो. अशा पद्धतीने हे नेम अँड व्हेरियस टाईप्स ऑफ क्रोमोझोम्स आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूया. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, यामध्ये सुद्धा आपल्याला कुठलाही एक सोडवायचा आहे. याला 5 मार्क्स आहे. बघा, राईट एनी 5 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इन डिटेल. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे 7 प्रिन्सिपल्स आपण या आधीच्या 9th स्टँडर्डमध्ये शिकले आहात, त्यामुळे आपल्याला फक्त यापैकी 5 प्रिन्सिपल्स लिहायचे आहे. तर ते आपण याप्रमाणे बघू शकता. बघा, रियूज, त्याच्यानंतर रिफ्यूज, रिसायकल, रिथिंक आणि रिड्यूस, असे वेगवेगळ्या प्रकारचे 7 प्रिन्सिपल्स आहे. त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेले आहे, आपण ते समजून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2, राईट द नेम ऑफ द फॉलोइंग टिश्यूज. बघा, पहिले आहे टिश्यूज लाइनिंग इनर सरफेस ऑफ माउथ. एन्सर आहे स्क्वॅमस एपिथिलियम. त्यानंतर सेकंड आहे टिश्यू जॉइनिंग मसल्स अँड बोन्स. एन्सर आहे टेंडॉन. त्यानंतर थर्ड आहे टिश्यू रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग हाईट ऑफ प्लांट्स. एन्सर आहे अपायकल मेरिस्टेम. त्यानंतर क्वेश्चन 4, टिश्यू रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग गर्थ ऑफ प्लांट. एन्सर आहे लॅटरल मेरिस्टेम. आणि 5, टिश्यू कंडक्टिंग वॉटर अँड मिनरल्स. एन्सर आहे झायलम. अशा प्रकारे या ठिकाणी प्री टेस्ट आपण पाहिलेली आहेत. तर यामध्ये आपल्याला काही डाऊट्स असेल तर आपण कॉमेंट्स जरूर करावं. आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया यानंतरच्या नवीन व्हिडिओमध्ये.